बरं झालं पूर्वा तू आत्ताच आलीस ते. हो मी विचार केला म्हटलं बाबांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी यायला जमलं नाही. मनिदान यावेळी तरी जमवू या ना. हो ना. चुताई आले. मामा आला बघ. चुताई कुठे तू एकटी झालीस? नाही रे बाबा आणलंय चिवला पण ती आता सध्या माझ्याजवळ नाहीये. म्हणजे मुंबईला तरी माझ्याजवळ कुठे असते ती? सारखी आपली जान्हवीनीच घेतलेली असते तिला. आणि जान्हवीचं झालं की मग जीजी असतात. जीजींचे झालं की मग आई असतात खेळवायला तिला. त्यामुळे दिवसा तर ती माझ्याकडे नसतेच. मग संध्याकाळ झाली की सोहम भाऊजी येतात. म्हणजे चिवचे सोहम काका. सोहम काकांनी तिला घ्यायचं. मग भास्कर काका येतात. भास्कर काका तिला घेतात. ते झालं की श्रावणी आत्ते येते. ती तर काय ऐकतच नाही हा. माझ्याकडेच तिला पाहिजे म्हणून हट्ट धरून बसते. रमा आत्त्यांना कधी वेळ असला ना की मग झालं. रमा आत्त्या आणि ती खेळत बसतात आपल्या. मग आमचे बाबा येतात हॉस्पिटल मधून. त्यांना तिच्या समोर हलायचंच नसतं. आणि आबा आले ना की मग विचारायला नको. आबा तिच्याशी खेळताना अजिबात थकत नाही अशी मजा चाललेली असते. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग आईची आठवण आपली येते आणि मग आईकडे चिव येते. इथे आल्यानंतर तेच रे. इथे आल्यानंतर सगळे शेजारी नुसती रांग लावून होते. आम्हाला चिव पाहिजे, आम्हाला चिव पाहिजे. मग ती जोशींची वासंती आहे ना ती घेऊन गेली तिला. म्हणजे आत्ता ती तिच्याकडे असेल असं काही नाही. कोणाकडे असेल कोणास ठाऊक. काही माहिती आहे बाई. असं कोणाकडे नको देऊस ग पोरीला. अगो नजर लागेल. हो म्हणजे काय. थांब मी आत्ता जाऊन घेऊन येतो. अरे भाची माझी. आणि घेऊन जाणार हा जोशा इथेही आमच्या पुढेच. ते काही नाही ताबडतोब दृष्टगाड दोघींची मी घेऊन आलोच. अरे हे बाबा तू खाऊन जातोयस ना. आता दे पटकन दे पटकन दे. उठ 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 लवकर दे. अरे तू जरा देवासारखा स्वस्थ बैस बघू. हे ना. अरे आता पूर्वा इतक्या दिवसानं आले. कशासाठी आले ती? तिला श्राद्धाला काही मदत बिदत करशील का नाही ते काही नाही. ह्याचा नुसता थिल्लरपणा आपला सुरू. थिल्लरपणा बर का. आमच्यात सध्या शीतयुद्ध चालू आहे. का? काही नाही ग. माझ्यामुळे हिची दत्त जयंतीची यात्रा चुकली. त्यामुळे रोज सकाळी मला हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. आता तो विषय नको काढूस. बरं का पूर्वा गावाच्या मदतीसाठी एका पायावर लंगडी घालत धावेल हा. पण आईनं एक साधी गोष्ट सांगितली तर ती मात्र ह्याला. बरं पूर्वा घरी कसे आहेत सगळे? आबा मावशी भास्कर विशाखा सोहम सत्या रमा श्रावणी आणि आमची खारुताई. आणि हो जीजी कशा आहेत? त्यांनी माझ्यासाठी काही खाऊचा डबा वगैरे पाठवला की नाही? बघितलंस बघितलंस कसा लुच्चा आहे तो. हा विषय कसा टाळला बघ त्यानं. जाऊ दे ना मावशी. बर उद्धव दादा सगळेजण अगदी मजेत आहेत हा. तुझी खूप आठवण काढत असतात हा सगळेजण. आणि हो जीजीने चांगले दोन डबे खाऊ पाठवलाय तुझ्यासाठी. पण मी घरी विसरले. बरं जाऊ दे नंतर येऊन घेऊन जाईन मी. आणि हो श्राद्धाच्या कार्याची अजिबात काळजी करू नकोस. मी गुळवणी गुरुजींना सांगून ठेवलेलं आहे. सामाना सुमानाचं मी बघतो. नाही तशी काही चिंता नाहीच रे. अभिजित येतोय ना. अरे वा राजे येणार आहेत का? छान उत्तम झालंय. आता आला ना की चांगला बांधून ठेव त्याला खुंटीला. कसली ती फिरतीची नोकरी घेऊन बसलाय? इथे आपल्या गावात काही कमी आहे का? उगाच 12 गावं फिरत बसायचं त्या मारवाड्याचा माल विकत. अगं चिवच्या बारशालाही नव्हता तो. सख्खा भाऊ ना तुझा. उपेग काय त्याचा? उगाच आपलं पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरायचं. आमच्या दोघांच्या नशिबात मला वाटतं तेच आहे भटकणं.